या वर्गात कमी जास्त करू तिथे. साहेब हा तिचं काय होईल? ती ना इतकी श्रेयातला आहे बरं का. हा आता 9 लिटर तिचं दूध रेडी आहे. 9 लिटर दुधीचं वाढन 11 पर्यंतची दिनी समजीशे किती समजा. आपण सांगायला 1-5 सांगत होत पण बसलो या वाराला कमी जास्त आपण तिचं 1,05,000 रुपये पण बाजारात तिचे 1.5 लाख रुपये सांग. बाजारात सांग लोक मी त्याची मज मी सांगतो नाही. आपण सुविधा त्यासाठी घरी उपलब्ध करून दिली की आपल्या माणसाला कमीत कमी याच्यात चांगल्या म्हशी उपलब्ध व्हावं. हा तोंड दाखवा तिचं पाहता मित्रांनो अशा स्वरूपाचे. साहेब हिचं कमी सांगितलं तुम्ही काय वैशिष्ट्य आहे? कमी म्हणून ना आपल्याला कमी ज्या पद्धतीने आली ना आपण त्याच्यावर 1,000-2,000 रुपये आपल्याला कमी करून घ्यायचे. आपल्याला लोकांसारखं असं नाही करायचं. आपली योग्य किमती ज्या आली 1,000-2,000 रुपये आपल्याला कमून आपल्याला त्याचं चालते. काय म्हणले फायनल तिचं? 1-5 सांगतो पण बसलो यावरला अजून कमी जास्त हे करून. धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीची म्हैस खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. आता किती 9 लिटर दूध आहे? आता 9 भरते आता पण चालतं. 5-5 दिवस ही चवी ताजी ची ती खरेदी करा. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुम्ही अशा पद्धतीची म्हैस खरेदी करा. हा हिचं काय सांगितलं सुरेंद्र भाऊ? इसको कितना दूध रेडी आपला? आता आईला 8 लिटर. हा कच्चा. हा चौथा दिवस म्हणजे आज चौथा दिवस आहे ना मित्रांनो. 4 दिवस झाले आणि हिला सध्या 8 लिटर दूध आहे. उसका मुंह दिखाओ भीम भाई. खोलो भीम इसको खोलो खेचू. आता पाहताय मित्रांनो हे सध्या 8 लिटर दूध आहे या म्हशीला आणि जातीला पहा कशा पद्धतीची आहे. शेतकऱ्यांना अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायच्या त्यांनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवर नंबर दिलाय. खेचू आणि पिळायला याल त्याला एकदम शांत आहे म्हैस सगळ्या. काय होईन म्हणले फायनलीच? हिचे 98,000 सांगतो. 98,000 पाहता मित्र हिचे 98,000 सांगितले त्यांनी. खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. लास्टची राहिली 11 नंबरची तिचं काय होईल? किती दिवस झाले हिला बी काही वास व्हायचं? 7-8 दिवस झाले तिला बी आलेली. 8वा दिवस आहे समजा याला. हिला बी 9-10 लिटर जवळजवळ रेडी आहे. रेडी आहे खाली ऑर्डर बेटर एकदम चांगली नाही का पाहताय मित्रांनो. अशा पद्धतीची म्हैस आहे. 10 लिटर सध्या दूध आहे. काय किंमत होईल म्हणली? 1 लाख रुपये सांगितलं. 1 लाख रुपये सांगितले का? व्यवहारला बसलो अजून कमी जास्त होईल त्याचे. चालते नंबर सांगा तुमचा. नंबर 94-94-23-75-0000. आज किती आहे तुमच्याकडे? आता 11 आहे. आता दूध उचली गाडी उतरला. आता सकाळी उद्या एक गाडी उतरली असे म्हणजे 22 महिने तुम्हाला 2 दिवसात उपलब्ध करून देतात लोकांना. उपलब्ध तुम्ही जास्त किती म्हणले तुम्ही? 50 म्हणले तर 50 एक दिवसात देतो तुम्हाला. एक दिवसात 50 म्हणलं तरी उपलब्ध करून देत आहे. चालते. हा तुमचा खूप जुना व्यवसाय आहे म्हणा. हा जुना व्यवसाय. वडलोपार्जित व्यवसाय आमचा. चुलती ना चुलती पहिल्यापासून आमचं म्हशी जी होतं आम्ही आता त्यात वाढीव अजून थोडं माल सगळा चालू केला आहे वाढत. म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही सुविधा. आमचं 25-30 वर्ष बाजारात गेल्यानंतर कोणी दुधाची गॅरंटी देत नाही. आमची फुल गॅरंटी. फुल गॅरंटी म्हणजे अशी की तुम्ही सांगतो 4 टाइम दूध पिळून घ्यायचं. बाहेरचे जरी कोणी माणसं आले तर त्याची राहायची सगळी थांबायची सोय करून त्याला 4 टाइम लोकांना सगळी सोय त्यांची. म्हणजे दूध जोपर्यंत त्याची खात्री होत नाही तोपर्यंत त्यांनी म्हैस काढायच नाही. एकदम खात्रीशीर असतो. आणि घरी गेल्यावर तुम्हाला काय मेजर अडचण काय वाटली तर त्याची बदलून द्यायची आपली जबाबदारी आपली. त्याच्या नाही का विषय राहुल शेठ कस काय चालला बिझनेस? आता तुम्ही इथं गायचा बिझनेस करताय पण तुमच्या शेजाऱ्यांनी सुद्धा म्हशीचा बिझनेस चालू केलाय. त्यांना काय म्हणतात? म्हणजे जुना आमचं पहिल्यापासून फक्त पाटील म्हणून जाधव पाटील म्हणून ते नावाजलेले व्यापारी आहेत म्हशीचे. तर त्यांनी फक्त नवीन याच्यात खर्चक जास्त प्रमाणात करायला ठरवलं आणि लोकांना खात्रीशीर माल देण्याचं ठरवलं. त्याच्यामुळे त्यांनी हा व्यवसाय चालू केला. आणि आमचे सुरेंद्र भाऊ शेजारी असल्यामुळे म्हशी सगळ्या दुधाला सगळ्या शांत समाधान येतात. सगळ्या दुधाला चांगल्या क्वालिटीच्या पण म्हशी चांगल्या येतात. आणि साहेबांना नवीन व्यवसायाची शुभेच्छा. धन्यवाद साहेब. आमच्या चॅनल तर्फे सुद्धा आम्ही जी मदत होईल आमच्याकडून ते 100% करू आणि पाहुण्यांची ओळख नाही करून सुरेंद्र मोर माझे मित्र आहेत. सुरेंद्र मोर हे मूळ जिंचे आहेत. त्यांचा बी खूप मोठा व्यवसाय तिकडे हैदराबादला लोड जात असतात. चेन्नई म्हणजे बाकी सगळं
आणि खालचा हा बॉम्बे मुंबईला भी पाठवतात, पुण्याला पाठवतात. तर आम्ही आता गव्हर्नमेंटचं काम, चेन्नई गव्हर्नमेंटचं काम मिळून माझ्यावरती घेतलंय त्यांना, आम्ही हे करणार आहे. चेन्नईची ऑर्डर आहे आमच्याकडे, हैदराबादची ऑर्डर आहे, तर त्याच्या सप्लायसाठी सगळं आमच्या इथून बरोबर येतं म्हणलं. आपल्या लोकांना सुविधा उपलब्ध होऊन आम्ही म्हैस उतरायसाठी जो ठेय असतो तो ठेय नव्हता, तुम्ही महाराष्ट्रात करून दिला. आणि विशेष म्हणजे तुम्ही सुद्धा त्यात पार्टनरशिप मध्ये काम करताय, त्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनल तर्फे. आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे कमी बजेट मध्ये म्हैस काय होतं, शेतकऱ्यांना इथून हरियाणा पंजाब जिन अशा ठिकाणी जाऊन खरेदी करायचं म्हणलं तर त्याचे 10 ते 15 दिवस सरळ सरळ जातात. खर्च होतो आणि घरी जर दारा काढायच्या अडचणी असतील किंवा इतर काही त्यांना कामं करता येत नाही. तुम्ही जी ही सुविधा उपलब्ध केली त्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, खरंच तुम्हाला खात्रीशीर म्हैस खरेदी करायची असेल तर त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. आणि खरेदीला काही अडचण आली तर आपल्या चॅनलचा सुद्धा नंबर दिलेला असतो. खरेदीला जर काही अडचण आली तुम्हाला आपल्या चॅनलचा नंबर दिलेला असतो, चॅनलला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला खात्रीशीर म्हैस अशा उपलब्ध करून देऊ. कितना दूध है ये पाहता मित्रांनो, त्या बादलीमध्ये एवढं दूध एका टायमाला निघलं या म्हशीचं. आणि या म्हशीचं आपण त्यांनी 11 बजे निकाल आता नाहीस का? 11:30
पाहताय मित्रांनो, सकाळी 11 वाजता 11:30 वाजता हिचं दूध काढलं होतं आणि दूध काढल्यानंतर सुद्धा एवढं दूध निघालं आहे. पाहताय 2 बोटं कमी आहे भाजलीला. कितना दूध आहे? अभी भी 5.5 लिटर दूध. 5.5 लिटर यानी की 11 लिटर ये दूध दे सकती है भैंस. 11 लिटर दूध 14 लिटर रहेगी. 14-15 लिटर. अभी तो 4-5 दिन हो गए ना इसको. इसको ये कब तक जनी होगी? पाहताय मित्रांनो, 7 दिवस झाले वेलेली आणि सध्या 5.5 लिटर दूध एका टायमाच आहे आणि दूध वाढू शकत. ही 1 नंबरची म्हैस धार काढायचं काम चालू झालेले आहे. इथं सुद्धा पाहता हा, इथं 1 वाजता दूध काढलेले आणि मित्रांनो गाडी खाली झाल्यानंतर 1 वाजता हिचं दूध काढून सुद्धा आता पूर्णतः रिकामी करायची आहे. त्यामुळे तुम्हाला दुधाचा सुद्धा अंदाज लगेच कळून जाईल म्हैस दूध किती देते. आणि पूर्ण खात्री आहे मित्रांनो, तुम्ही आता पाहताय अशाच पद्धतीचं तुमच्या देखत दूध काढून मिळेल आणि तुम्ही वैयक्तिक तुमच्या हाताने दूध काढून म्हैस खरेदी करू शकता. मित्रांनो, 15 लिटरच्या पुढे दूध देणारे म्हैस आहे. खरेदी करायची असेल तर पूर्णतः खात्री करण्यासाठी तुम्ही स्वतः या, दूध 2-3 टाईम मोजमाप करा आणि म्हैस खरेदी करा. पूर्ण खात्री तुम्हाला यांच्याकडे उपलब्ध राहील. स्क्रीनवर नंबर दिलेत मालकाचे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आणि काही अडचण आली तर आपल्या चॅनलचा सुद्धा नंबर दिलेला आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. हिचं 1 वाजता दूध काढलेले तरी सुद्धा तुम्हाला मोजमाप करून दिलं जाईल. अभी कितना दूध आहे? 4 लिटर दूध आहे. 4 लिटर दूध आहे. अभी एक टाइम का? दोपहर को निकाला था ना? दोपहर को निकाला था 1 बजे. हाँ, कुछ छोड़ा था लेकिन 10% भैंस में भी दूध है, चीकी है भैंस में. हाँ, दूध भी नहीं बोल सकते, चीकी बोल सकते हैं आप. भैंस भी 8 दिन बच्चा दिया हुआ भैंस को. मित्रों नीला पण 8 दिवस झाले वेरेली आणि दूध एका टाइमला एवढं निघालेलं आहे.